शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नमस्कार, स्वागत है आपका इन बीसीएन न्यूज पर। मैं हूं रत्नाकर। सरकार द्वारा जारी आधिकारिक जाति प्रमाण पत्र जिनके पास है वो आदिवासी समुदाय फर्जी कैसे है ये साबित करे। यदि यह प्रमाण पत्र फर्जी रहा तो इस प्रमाण पत्र को देने वाले सक्षम अधिकारी पर भी जात प्रमाण पत्र जांच नियम के अनुसार दंडात्मक कार्यवाही की मांग की जा रही है। सुप्रीम कोर्टाचा जगदीश बैरा विरुद्ध FCI याचा निकाल दिनांक 6 जुलै 2017 ला लागला। या निकालाद्वारे ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांना नोटीस संरक्षण देऊ नये असे निर्देश देण्यात आलेले आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करीत असताना महाराष्ट्र शासनाने 21 डिसेंबर 2019 एक GR काढला। या GR द्वारे सर्व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना 11 महिन्याचे तात्पुरते अधिसंख्यपदाचे आदेश देऊन त्यांना अधिसंख्यपदावर वर्ग केलेले आहे। अधिसंख्य ठरलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्यांना सेवानिवृत्तीचे वेतन दिल्या गेलेले नाही। अधिसंख्य ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये नियमित करून सेवानिवृत्ती होईपर्यंत त्यांना नोकरी सामावून घ्यावी। नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना सर्व सेवाविषयक लाभ आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यात यावे ही मुख्य करून आमची मागणी आहे। आणि शासनाने ती मागणी पूर्ण करण्याकरिता माननीय छगनजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली 15 जून 2020 एक समिती गठीत केलेली आहे। या समितीचा अहवाल 3 महिन्यामध्ये त्या शासनाला सुपूर्द करायचा आहे। आम्हाला अपेक्षा आहे की समितीचा अहवाल अन्यायग्रस्त बांधवांसाठी मानवीय दृष्टिकोनातून शासनाने आम्हाला नोकरीमध्ये सामावून घ्यावे आणि सर्व कर्मचाऱ्यांची सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीचे लाभ आम्हाला द्यावे हीच शासनाकडे आमची विनंती आहे। जब तक इस पर फर्जी का आरोप साबित नहीं होता तब तक ये झूठा आरोप लगाना बंद करें, अन्यथा संगठन पर, व्यक्ति पर, अन्य प्रणाली पर मानहानि का दावा ठोका जाएगा। ऐसा ऑर्गेनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोटे, सचिव गजानन सोरते ने एक पत्रकार परिषद में जाहिर किया है।